नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MHGK मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासंबंधित 10 महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मला बऱ्याच कमेंट येत होत्या की या विषयावरती व्हिडिओ बनवा, तर मी व्हिडिओ घेऊन आलो आहोत। तर मित्रांनो, चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, रायगड। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या किल्ल्यावरती झाला होता। दुसरा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला होता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 6 जून। मित्रांनो, 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। तिसरा प्रश्न आहे, राज्याभिषेकानंतर शिवरायांना कोणती पदवी मिळाली। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, छत्रपती। मित्रांनो, राज्याभिषेकाच्या नंतर शिवरायांना छत्रपती ही पदवी मिळाली आणि शिवराय छत्रपती शिवाजी महाराज झाले। चौथा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला होता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, गागा भट्ट। मित्रांनो, काशी येथील विद्वान पंत गागा भट्ट यांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला होता। पाचवा प्रश्न आहे, शिवाजी महाराज स्वराज्याचे कितवे छत्रपती होते। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच असेल। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पहिले। शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती होते। सहावा प्रश्न आहे, स्वराज्याचे पहिले युवराज कोण झाले। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, संभाजीराजे। मित्रांनो, स्वराज्याचे पहिले युवराज म्हणून संभाजीराजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची नोंद इतिहासामध्ये झालेली आहे। सातवा प्रश्न आहे, स्वराज्याच्या पहिल्या महाराणी कोण झाल्या। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, सोयराबाई साहेब। मित्रांनो, महाराणी सोयराबाई साहेब ह्या स्वराज्याच्या पहिल्या महाराणी झाल्या होत्या। आठवा प्रश्न आहे, राज्याभिषेकाला कोणत्या धातूचे सिंहासन बनवण्यात आले होते। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, सोन्याचे। मित्रांनो, राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याचे सिंहासन रायगडावर बनवण्यात आले होते। नववा प्रश्न आहे, त्या सिंहासनाचे वजन किती होते। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 32 मण। मित्रांनो, रायगडावर जे सुवर्ण सिंहासन बनवण्यात आले होते त्या सिंहासनाचे वजन 32 मण एवढे होते। आणि मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, तुम्ही कधी रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहायला गेलात का। ऑप्शन आहेत, कधीच नाही, हो गेलोय, जायचे आहे किंवा जायचे नाहीये। आणि या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत नक्की शेअर करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र। धन्यवाद।